नमस्कार मी प्रीती आणि आजच्या या व्हिडिओत सगळ्यांचं स्वागत आज आपण बोलणार आहोत ओपन सेल्फ पर्सनॅलिटी विषयी म्हणजेच स्व याविषयी आधी बघूया की ओपन सेल्फ पर्सनॅलिटीचे फायदे काय आहेत तर यामुळे आपला व्यक्तिमत्व विकास चांगला होतो आत्मविश्वास वाढतो संवादाचं कौशल्य वाढतं आपलं जे गोल असतं ध्येय असतं ते ठरवताना सोपं जातं आणि ते साध्य करणंही सोपं जातं आपली नवीन कोणा व्यक्तीशी ओळख झाली तर लगेच त्या व्यक्तीशी आपली मैत्री होऊ शकते आणि ओपन सेल्फ पर्सनॅलिटीची माणसं आपल्या लक्षातही राहतात तर एवढे फायदे आपल्याला होणार आहेत जर आपली ओपन सेल्फ पर्सनॅलिटी असेल तर तर आता आधी ओपन सेल्फ पर्सनॅलिटी म्हणजे काय ते बघूया स्वतःला नीट ओळखणारी मोकळेपणाने आपलं मत व्यक्त करणारी कुणाशीही मोकळेपणाने संवाद साधणारी अशी व्यक्ती म्हणजेच ओपन सेल्फ पर्सनॅलिटी म्हणजेच अशा व्यक्तीचा खुला स्व असतो तर आपल्याला असं हवं हवंय मोकळं आणि खुलं तर त्यासाठी आधी काय टाळायचं ते बघूया आणि त्यानंतर काय करायचं ते तर काय टाळायचं बुजरेपणा टाळायचा त्यानंतर संकोच टाळायचा कुठेही जाताना कुठलंही काम करताना नकारात्मक विचार घेऊन जायचं नाही मीपणा टाळायचा किंवा इगो टाळायचा त्यानंतर आळस सोडायचा कुठल्याही गोष्टीचा कंटाळा करायचा नाही तर या सगळ्या गोष्टी टाळायच्या मग आता करायचं काय बोलताना सकारात्मक बोलायचं किंवा आपण जे काम करतोय त्याच्याशी प्रामाणिक राहायचं जे बोलतो आहे ते आपल्याला पट्ट आहे का आपले विचार तसेच आहे का याचा विचार करून बोलायचं त्यानंतर बोलताना किंवा संवाद साधताना मोकळेपणाने साधा आणि तो नुसता आपल्या बोलण्यातनं शब्दातनं दिसायला नको तर तो आपल्या बॉडी लँग्वेजमधनंही दिसला पाहिजे फक्त एक काळजी घ्यायची की बोलताना आपल्याला जो मोकळेपणा आणायचा आहे त्यात आपले अनुभव नक्कीच सांगा पण आपल्या कुठल्याही खाजगी गोष्टी प्रत्येक ठिकाणी सांगणं टाळायचं आपल्या ज्या जवळच्या व्यक्ती आहेत त्यांच्याशीच आपल्या खाजगी गोष्टी बोलायच्या नवीन गोष्टी करून बघा कारण त्याच त्याच गोष्टीचा कंटाळा येतो म्हणून नवीन गोष्टी करून बघितल्या की आपला आत्मविश्वास वाढतो आपल्याला अनुभव येतात त्यामुळे आपलं व्यक्तिमत्व खुलायला मदत होते कुणाविषयी ही, ही लगेच मत बनवू नका वेळ जाऊ द्या आणि मग आपलं मत तयार करा त्यानंतर वेगवेगळे प्रश्न आपल्या मनात आले पाहिजे आणि ते आपण विचारले पाहिजे त्यामुळे आपल्याला माहिती मिळते आणि पुन्हा आपले व्यक्तिमत्व चांगले होण्यासाठी मदतच होते ह्या सगळ्या गोष्टी आपण रोज करत राहिलो की आपल्या व्यक्तिमत्वात आपोआपच बदल घडून येईल कारण आपल्या सगळ्यांनाच आपल्या स्वतःला आनंदी बघायचं असतं आपल्याला काहीतरी करून दाखवायचं असतं म्हणूनच या गोष्टी नक्की करून बघा त्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होईल आजच्या हे व्हिडिओ तिथेच थांबणार आहोत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद